नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ओइलेस एज्युकेशन या प्लॅटफॉर्म अकॅडमी हो तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाच्या सेशन संदर्भात आपण आज भेटत आहोत तो से महत्त्वाचं सेशन म्हणजे काय तर आ, शिक्षक अभियोग्यता चाचणी संदर्भात ज्या काही बातम्या तुमच्यापर्यंत येत आहे तर प्रॉपर कुठल्या अशा गोष्टी आहे ज्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जो तुमचा राईट असेल अधिकार असेल त्या संदर्भातलं आपलं हे आजचं सेशन असेल तर मित्रांनो सेशनमध्ये काय आहेत ते सगळ्यात पहिले समजून घेऊया महत्वाचा मुद्दा असा की शिक्षक अभियोग्यता आणि चाचणी खूप सारे व्हिडिओ तुम्ही मार्केटमध्ये बघितले असेल की ते सांगताय दावा करताय की अमुक अमुक तारखेला एक्झाम होणार आहे तमुक तमुक तारखेला होणार आहे अशा पद्धतीने एक्झाम होणार आहे तशा पद्धतीने होणार आहे पण एक्झॅक्टली याच्यातलं नेमका रूट काय आहे मूळ काय आहे हे आपल्याला आजच्या सेशनच्या माध्यमातून समजणार आहे कारण भरपूर सारे अशा गोष्टी आहे ज्या फक्त तर्कवितर्कावरती आधारित आहे पण ऍक्च्युअल त्याच्यामध्ये आहे काय हे अजून कोणालाही माहिती नाही तर त्या सगळ्या ऑथेंटिकेट गोष्टी तुमच्यासाठी आज आपण या सेशनच्या माध्यमातून घेऊन आलोय तर माझी अशी सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की तुम्ही हा व्हिडिओ जे काही विद्यार्थी मित्र टेट किंवा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवायला पाहिजे कारण याच्यामधनं बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना या गोष्टी क्लिअर होणार आहे की नेमकं चाललंय काय ठीक आहे मग काय अशा गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिले हे तुमचे प्रश्न आहे बघा या प्रश्नांवरतीच आपण चर्चा करणार आहोत ज्याची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत भेटून जातील बघा टेट परीक्षेचं नेमकं का भवितव्य काय खूप दिवसापासून चालू आहे टेट होणार टेट होणार टेट होणार काय भवितव्य आहे न्यायालयीन प्रक्रिया कुठपर्यंत आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हेच माहिती नाही की सध्या न्यायप्रविष्ट आहे हे प्रकरण कसं आहे न्यायप्रविष्ट म्हणजे हे न्यायालयाच्या अधिपत्याखाली आहे न्यायालयामध्ये याच्यावरती हेअरिंग चालू आहे मग अशा कंडिशन मध्ये अभयोगता चाचणी होऊ शकते का हा एक महत्वाचा मुद्दा सोबतच नेमकी परीक्षा कधी होईल हा सर्वात जेन्युअन प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांचा सतरापासून तयारी करणारे विद्यार्थी सर सांगा ना एक्झॅक्टली ऍटलीस्ट खोटी का होईना डेट सांगा पण मित्रांनो आजच्या सेशन मध्ये तसं होणार नाही हे सेशन टोटली डिटेल माहिती घेतल्यानंतर स्वतः मी त्या गोष्टीचा फॉलोअप घेतल्यानंतरच तुमच्या समोर मांडत आहे आणि मग याच्यात नेमकं आपल्याला काय करायचं काय समजून घ्यायचं ते समजून घ्या कारण एक मानसिकता क्रिएट झालेली असते आय होप कधी कधी ह्या पण गोष्टी जातात पण तुम्हाला काही गोष्टींचं प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे म्हणजेच मार्केटमधल्या इतर गोष्टींवरती कधी विश्वास ठेवणार नाही कारण ऑथेंटिकेट माहिती तुमच्यापर्यंत येणं कधीही गरजेचं असतं अशा कंडिशनला आपण बघू शकतो आजच्या सेशनमधनं सुमोटो याचिका म्हणजे काय सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की हे प्रकरण आहे न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट असताना ही सुमोटो याचिका याच्या संदर्भाची तर ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झालेली सर्वात महत्वाचा मुद्दा याला हवं तुम्ही नोट डाऊन करा की उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये हे प्रकरण आहे दोन जजजच्या बेंचकडे हे प्रकरण सध्याच्या घडीला आहे सध्याच्या घडीला आपण त्याच्यावरती डोळे ठेवून आहोत की कशा पद्धतीने हे प्रकरण पुढे चालतंय मग त्या संदर्भात ज्या गोष्टी प्रॉपर फॉलोअप घेत असताना माझ्या लक्षात आलेल्या त्या सगळ्या मी तुमच्यासमोर डिस्कस करतोय मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा हा येतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर बघितला तर ते म्हणजे हे आहे न्यायप्रविष्ट प्रकरण आणि जेव्हा एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतं त्यावेळेस सरकारला ती एक्झाम डायरेक्टली घेणं मला नाही वाटत ते पॉसिबल असेल किंवा सरकार तशा पद्धतीने प्रयत्न करेल म्हणून कारण प्रकरण न्यायप्रविष्ट हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मग न्यायप्रविष्ट तर कसं आहे कोणती प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये सुमो याची काय असतं हे माहिती करून घेणं सुद्धा आहे सर्वात महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांना दिलाय राईट टू एज्युकेशनचा मूलभूत किंवा फंडामेंटल राईट म्हणतो आपण त्याला नाय राज्य घटनेच्या कलम एकवीस ए आर्टिकल ट्वेंटी वन एमध्ये राईट टू एज्युकेशन आहे त्या संदर्भातच ही याचिका दाखल झालेली आहे त्या संदर्भावरनं टेटवरचा मुद्दा मुद्दा आलाय हे कसं कनेक्शन लागतं ते समजून घेऊया मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला हे प्रकरणच समजून घ्यायचं तर सगळ्यात पहिले तुमचा मोबाईल ओपन करा मोबाईल ओपन केल्यानंतर तुम्ही गुगलवरती सगळ्यात पहिले केस स्टेटस टाका हायकोर्टाचं हायकोर्टाचं केस स्टेटस टाकल्यानंतर अशा पद्धतीची साईट तुमच्या समोर ओपन होती बघा हे बघून घ्या हे समजून घ्या तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं स्वतः भेटून जातील ठीके याच्याकडे निवेदन देतो त्याच्याकडे निवेदन देतो फरक नाही पडणार काहीच कारण न्यायप्रविष्ट आहे प्रकरण बघा इथे हायकोर्टाचं पेज ओपन झालं ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे हे जे दिसतंय ना अशा पद्धतीचे जे काही नंबर दिसत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं केस स्टेटस काय सर्च करायचंय केस स्टेटस समजून घ्या आणि केस स्टेटस मध्ये तुम्हाला काय विचार तर केस स्टेटस मध्ये इथे दिले बघा केस नंबर वाईज एडव्होकेट वाईज पार्टी वाईज तुम्ही सर्च करा केस नंबर वाईज काय सर्च करा केस नंबर वाईज जसं तुम्ही केस नंबर वाईज वरती क्लिक कराल तुमच्या समोर अशा पद्धतीचं पेज ओपन होऊन जातं मग अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं तर बघा इथं दिलंय बेंच साइड स्टॅम्प रजिस्टर्ड नंबर टाईप नंबर इयर हे तुम्हाला फिल अप करायचं काय फिलअप करायचं ते पण सांगून देतो हा सगळे सुज्ञात आज जाणकार तुम्हाला हे लगेच लक्ष देऊन जाईल काय अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले इथं सगळ्यात पहिले बेंच निवडायचं आहे तर बेंच कोणता आहे तर बेंच इथं दिलं देतात बघा बॉम्बे असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल तर तुम्हाला बेंच निवडायचं आहे औरंगाबाद काय निवडायचं आहे औरंगाबाद बेंच औरंगाबाद बेंचमध्ये आपलं जे प्रकरण आहे ते मध्ये मोडतं मग सिव्हिल साईड तुम्हाला सिलेक्ट करायची साईडला त्याच्यानंतर इथं विचारतो तुम्हाला स्टॅम्प नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्ही नीट बघितला असेल तर प्री ॲडमिशन स्टेजला आहे हे प्रकरण म्हणजेच इथं रजिस्ट्रेशन नंबर नाही तर स्टॅम्प नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा इथं काय करायचं सिलेक्ट स्टॅम्प सिलेक्ट करायचं इथं विचारलं ते टाईप काय विचारलं ते टाईप सर्वात महत्वाचा मुद्दा कोणत्या टाईपचं प्रकरण आहे आपलं सुमोटो एल काय आत्ताच आपण उल्लेख केला शब्दाचा कोणता सुमोटो पी आय पीआयएल म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ज्याला आपण जनहित याचिका म्हणतो पण सुमोटो नावाची याचिका आता हाच मुद्दा मला तुम्हाला समजून सांगायचा सा आहे सुमोटो म्हणजे काय आणि तुम्हाला तुमचा केस चा नंबर विचारला तो सर्वात महत्वाचा मुद्दा तिथं फिलअप करताना सगळ्यात पहिले तुम्ही सिलेक्ट केलं कसं करणार बघा असं तिथे ओपन होतात त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं दिसते का सु मोटो अशा पद्धतीने क्लिक करा अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारतो तुमचा केस नंबर किंवा फाईल नंबर मग केस नंबर काय आपला माहिती पाहिजे हे विद्यार्थी मित्रांना माहिती नाहीये पंधरा सातशे सत्तर काय टाकायचं तुम्हाला तिथं पंधरा सातशे सत्तर पंधरा सातशे सत्तर नंबरचा नंबर म्हणजे सुमोटो पीएल नंबर टाकायचा आणि इयर सिलेक्ट करायचं दोन हजार बावीसला ला दोन हजार बावीसला ला हे प्रकरण जे तर न्यायप्रविष्ट झालेलं आहे दोन हजार बावीस पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं कधीपासून आला तो पण मुद्दा आपण डिस्कस करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा कोड एंटर केल्यानंतर सर्च बाय केस नंबर जर केलं तर तुमच्या समोर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीचं पेज ओपन होणार कोणतं पेज आशा पद्धतीचं अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होणार मग आता मुद्दा तो सर सुमोटो म्हणजे काय तर बघा याचिकेचे दोन प्रकार आपल्याला माहित असतात एक म्हणजे जनहित याचिका पी आय एल आपण ज्याला म्हणतो काय म्हणतो जनहित याचिका किंवा पीआयएल मग पीआयएलचं काय काम असतं एखादा माझ्यासारखा विद्यार्थी ज्याला असं वाटतं की माझ्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतंय किंवा कुठल्या तरी कायद्याच्या याच्यामध्ये चा बऱ्याचशा गोष्टी एका व्यक्तिगटाच्या डावलल्या जात आहेत तर अशा कंडिशनला मी स्वतः एक ॲडव्होकेटच्या माध्यमातून जी काही याचिका दाखल करतो त्याला आपण म्हणतो पी आय एल किंवा जनहित याचिका परंतु सुमोटो याच्यापेक्षा भी, वेगळा आहे काय सुमोटो इथं व्याख्या तुम्ही वाचू शकता सुमोटोचा अर्थ असा होतो मित्रांनो की सुमोटो, सुमोटो याचिकेमध्ये जर एखाद्या मूलभूत एखाद्या एखाद्या गटाचं म्हणा किंवा व्यक्तीचं काही हक्कांचं उल्लंघन झालंय अशा पद्धतीच्या बातम्या माद, समाज माध्यमाद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे किंवा अदर कुठल्याही माध्यमाद्वारे जर कोर्टाच्या निदर्शनास येतात कोणाच्या मान्य सुप्रीम कोर्ट किंवा उच्च न्यायालय यांच्या निदर्शनास येतात तर अशा कंडिशनला त्यांना तो अधिकार आहे की ते प्रकरण ते स्वत दाखल करून घेणार मुद्दा लक्षात घेतला कोण दाखल करून घेणार उच्च न्यायालय स्वतः ते प्रकरण दाखल करून घेणार आणि ते प्रकरण दाखल करून घेतल्यानंतर त्याला म्हटलं जाणार सुमोटो याचिका काय म्हटलं जाणार सुमोटो याचिका मग ही जी सुमोटो याचिका आहे ही सुमोटो याचिका सध्याच्या घडीला न्यायप्रविष्ट आहे मग या सुमोटो याचिकेमध्ये दाखल कोणी केलंय प्रकरण माननीय उच्च न्यायालयाने तुम्ही आम्ही दाखल केलंय का नाही माननीय उच्च न्यायालयाने दाखल केलं त्यांना वाटलं याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी होत आहे म्हणून आता हा एक महत्त्वाचा मुद्दा बरं हे तुम्हाला समजलं असेल मग या सुमोटो याचिकेमध्ये सध्या काय चाललंय हे तुम्हाला या पेजवरती लक्षात येतं एकदम सगळ्या गोष्टी दिल्या सी आर एन नंबर स्टॅम्प नंबर फिलिंग डेट आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बघा मागची हेरिंग जी झाली मागची हेरिंग जी झाली बघा हे प्रकरण कधीपासून चालू आहे बावीस सहा दोन हजार बावीस पासन चालू आहे प्रकरण बावीस सहा दोन हजार बावीस चालू आहे आणि मागच्या डेट नंतर आता त्यांनी नेक्स्ट डेट दिली म्हणजे आपली बावीस तारीख होती जानेवारी महिन्यातली तर त्यांनी आता पुढची डेट कोणती दिली तर नेक्स्ट डेट इथं तुम्हाला दिसून येईल तेवीस दोन दोन हजार तेवीस कोणती डेट दिसून येते तेवीस दोन दोन हजार तेवीस हे तुम्ही स्वतः मोबाईलवरती सुद्धा चेक करू शकता मित्रांनो तेवीस दोन दोन हजार तेवीस ही दिली आहे नेक्स्ट डेट कोणी मान्य उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन जज आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे आता यांनी तेवीस दोन दोन हजार तेवीस ही डेट दिली मध्यंतरी स्वतः मी कोर्टामध्ये हजर होतो जवळपास मला असं वाटतं एकोणास तारखेपासून एकोणावीस वीस एकवीस बावीस अशा डेट्स पडल्या डेली डेट पडायच्या परंतु ते प्रकरण काही कारण असतो बोर्डावरती आलं नाही मान्य उच्च न्यायालयाच्या निदर्शन ते आलं नाही डायरेक्ट म्हणून त्याच्यावरती आतापर्यंत कुठलाही निर्णय पारित झालेला नाही मग आता नेक्स्ट डेट कोणती असेल तेवीस दोन दोन हजार तेवीस आता बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतात की सर आमच्यावरती अन्याय होतोय मित्रांनो तुम्ही सांगा याची का स्वतः कोर्टाने दाखल करून घेतली स्वतः कोर्ट तुमचा विचार करतय मग तुम्ही कसं अन्याय म्हणू शकता कारण इथं कोर्टाने ही प्रकरण स्वतः लागू करून घेतलं असल्या कारणाने याच्यामध्ये किती वेळ लागेल काय हे आपल्या हातच्या गोष्टी नाही हे डिपेंड करतं सरसर मान्य उच्च न्यायालयावरती त्यांच्या कारण तुम्हाला माहिती आहे की नंबर ऑफ केसेस खूप जास्त असतात पीआयएल खूप जास्त असतात तर अशा कंडिशनला वेळ लागू शकतो मग नेक्स्ट डेट आहे तेवीस दोन दोन हजार तेवीस मला तरी पर्सनली असं वाटतं की तेवीस दोन दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सरकारकडे जर तुम्ही मागणी करताय तर ते, दों दों नदर, ते करता तुम्हाला हेच सांगणार की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जर एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत एक्झाम होण्याचे चान्सेस मायनर मध्ये असतील लगेच होणार नाही असं नाही म्हणत मी एक्झाम होण्याचे चान्सेस मायनरमध्ये असतील मग तुम्हाला कोणी जर काही माहिती देत की चल मार्चमध्ये एक्झाम होती वगैरे वगैरे हे तुम्ही ठरवा ना एक्झाम कधी होणार आहे तुम्ही दुसऱ्यांना विचारता सर एक्झाम कधी होणार आम्हाला सांगा सर एक्झाम कधी होणार आम्हाला सांगा मित्रांनो हे तुम्ही सर्च करू शकता तुमच्या हातातल्या गोष्टी बरं आता याच्यामध्ये काय झालं याच्यात जर तुम्ही लिस्टिंग डेट नावाचं खाली ऑप्शन दिसतं याच्यामध्ये जर तुम्ही गेले बघा कोणत्या सेक्शन नुसार हे प्रकरण दाखल गेले टू टू सिक्स राईट टू एज्युकेशन नुसार टू टू सिक्स दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्कचं उल्लंघन झालं तर जाऊ शकता पॉलिटीचा घटक आहे मग तुम्ही जर याच्यात लिस्टिंग डेट मध्ये गेल्या ना मित्रांनो एक ऑर्डर मी डाउनलोड करून ठेवली ती तुमच्यासाठीच बघा लिस्टिंग डेट मध्ये तुम्हाला मागच्या प्रकरणामध्ये कधी कधी काय झालं तर बोर्ड बसलं नाही बसलं त्याच्यानंतर कोणत्या जजमेंट पारित केल्या कोणत्या ऑर्डर पारित केल्या कोर्टाने दिसतंय बघा हे दिसत आहे का तुम्हाला हे ग्रीन कलर मध्ये या कोर्टाने ऑर्डर पारित केला आहे त्या संदर्भात त्याच्यातली मी बावीस सात दोन हजार बावीस ची ऑर्डर तुम्हाला दाखवतो काय नेमकं कोर्टाचं म्हणणं आहे बघा पुढच्या मुद्द्याकडे जाऊया तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येईल सुमोटो पी आय एल दोन हजार बावीस ची कोरम कोण कोणतं बसले म्हणजे खंडपीठ कोणाचं आहे आणि याच्यावर ते पर कोर्ट कोर्टाचं काय निदर्शन आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजून घ्या बघा मी वाचून दाखवतो एक्सप्लेन करतो आफ्टर दिस मॅटर वॉज हर्ड

स्टेट वाईज अ इयर हॅज नॉट बिन कंडक्टेड इवन म्हणजे वर्षाला एका वर्षामध्ये एकदा एका वर्षामध्ये एकदा ही घेतली पाहिजे नाही तर सेकंड टाइम ऑफ फाईव्ह इयर म्हणजे पाच वर्षात अजून ही दोनदा सुद्धा झालेली नाही मग कधी झाली तुम्हाला सगळ्यांना माहितीये दोन हजार सतरा ला झालीये कोणाचं निदर्शन सांगतोय तुम्हाला कोर्टाची ऑर्डर आहे मोबाईल मध्ये पण चेक करू शकता मग पाच वर्षामध्ये ही परीक्षा दोनदा पण झालेली नाही द फर्स्ट इन हेच बरोबर आहे ना कोर्ट पण सांगते बघा वी फ्रॉम द मटेरियल प्लेस बिफोर अस द एंटायर जिल्हा परिषद स्कूल अँड सेव्हरल ऑदर प्रायव्हेट स्कूल आर फाइंडिंग अ डर्थ ऑफ टीचर कोर्ट म्हणतंय आमच्या असं निदर्शनास येत आहे की बऱ्याचशा जिल्हा परिषद आणि प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षकांची कमी आहे बघा राईट टू एज्युकेशन मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण पाहिजे त्यासाठी काय पाहिजे शिक्षक पाहिजे तुम्ही पाहिजे मग शिक्षकांची कमी आहे म्हणून ड्यू टू काय पासिटी ऑफ टीचर्स एज्युकेशन इन स्पेसिफिक सब्जेक्ट इज नॉट बिंग इम्पार्टेड अँड वी सी म्हणजे एज्युकेशन प्रॉपर मुलांना भेटत नाहीये म्हणून आम्हाला असं वाटतं फ्रॉम द न्यूजपेपर रिपोर्ट्स आम्हाला न्यूज पेपरच्या रिपोर्ट्सवर असं वाटतं की बिफोर अस दॅट द पॅरेंट्स आर गेटिंग फ्रॉम अपॉइंटिंग टीचर सो दॅट डेट्स गेट प्रॉपर एज्युकेशन जर मुलांना प्रॉपर एज्युकेशन पाहिजे तर त्यांच्या पालकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की तेवढे हवे तेवढे शिक्षक तुम्ही तिथं अपॉइंट करा पुढचा मुद्दा तिसरा पॅरा इन व्ह्यू ऑफ द अबो वी डायरेक्ट रिस्पॉन्ड नंबर वन स्टेट म्हणजे राज्याला आम्ही काय करतोय डायरेक्ट करतोय टू प्लेस बिफोर अज अ राऊंड मॅप फॉर कंडक्टिंग द टीचर ऍप्टीट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट काय तयार करा रोडमॅप तयार करा कशाचा टेट लेट सच रोड मॅप बी प्लेस बिफोर अस तारखेची ही ऑर्डर आहे बावीस सात दोन हजार बावीस ची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सांगितलं की दोन आठवड्यांमध्ये तुम्ही रोडमॅप तयार करून द्या टेट एक्झाम घेण्यासंदर्भात द फर्स्ट रिस्पॉन्डंट शाल टेक अ डिसिजन टू होल्ड द टीचर ऍप्टीट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ऑन अर बिफोर तीस बारा दोन हजार बावीस त्यातले जे रिस्पॉन्डंट होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की इतक्या मध्ये होणार नाही तर आम्हाला तीस बारा दोन हजार वाढ द्या परीक्षा घेण्यासंदर्भात मग स्टँड ओव्हर सहा दहा दोन हजार बावीस पासन म्हणजे वी मेक इट क्लिअर लक्षात घ्या वी मेक इट क्लिअर दॅट वी वुड नॉट बी ग्रँटिंग एक्सटेन्शन ऑफ टाइम फॉर प्रेझेंटिंग बिफोर म्हणजे कोर्ट स्पष्ट सांगते की आम्ही कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला मध्ये एक्सटेंशन देणार नाही बिफोर अस प्रोग्राम फॉर कंडक्टिंग द टीचर ऍप्टीट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट प्रायर तीस बारा दोन हजार बावीस कुठल्याही पद्धतीने तीस बारा दोन हजार बावीस पर्यंतच्या नंतर तुम्हाला टाइम एक्सटेंड करून देऊ शकत नाही हे रिस्पॉन्डंटनी म्हणणं मांडलं सरकारच्या वतीने म्हणणं आलं म्हणून याला वेळ वाढवून दिला आता मुद्दा हा आला की सर तीस बारा दोन हजार बावीस पर्यंत एक्झाम व्हायला पाहिजे असं कोर्ट म्हणतंय मग का झाली नाही मित्रांनो त्या संदर्भातच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु काही कारणास्तव मॅटर जे आहे ते बोर्डवरती येऊ शकलं नाही ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तीन दिवस कंटिन्युअसली आम्ही कोर्टात होतो त्या कंडिशन मध्ये मॅटर जे आहे ते बोर्डवरती न येऊ शकल्या कारणाने त्याच्यावरती कुठलाही निर्णय अजून पारित झालेला नाही आणि त्याच्यामुळे पुढची डेट दिली आहे तेवीस दोन दोन हजार तेवीस माफ करा तेवीस दोन दोन हजार तेवीस म्हणजे तेवीस फेब्रुवारी जानेवारी महिना चालू आहे तेवीस फेब्रुवारीला पुढची हेअरिंग ठेवलेली आहे पण इथे एक मुद्दा लक्षात आला का याच्यामध्ये आपल्या मार्फत कुठल्याही विद्यार्थ्यामार्फत कुठली प्रोसेस करण्यात आलेली नाही कोर्टाने या गोष्टी मनावर घेतल्या मित्रांनो या गोष्टी मला तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं होतं कारण खूप सारे विद्यार्थी फोन करतात सर मार्च पर्यंत होईल का एप्रिल पर्यंत होईल का सद्यस्थिती अशी आहे मित्रांनो हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे हा उगच इकडल्या तिकडल्या गोष्टी ऐकून तयारी करायची नाही करायची तुम्ही ना संभ्रमात राहू नये म्हणून हा व्हिडिओ आपण दिला आणि याचा स्वतः फॉलोअप मी स्वतः घेतोय ती स्वतः घेत आहे पुढच्या तारखेपर्यंत अजूनही आम्ही काही वकिलांशी जे चर्चा वगैरे करतो की तारखेच्या आत कुठल्या गोष्टी करता येतील का आपल्याला या संदर्भात सुद्धा आम्ही नजर ठेवून आहोत मग हे ओएलएस एज्युकेशन इग्नाइट अकॅडमी कंटिन्युअसली या प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत आहे ऑथेंटिकेट माहिती देण्याचा माझा प्रयत्न होता इन केस तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीचा डाऊट वाटतोय तर हे दोन नंबर आहे विजय शेळके सरांचा नंबर आहे त्यांना तुम्ही कॉल करू शकता माझा स्वतः वैयक्तिक नंबर आहे मला तुम्ही कॉल करू शकता दोन्ही नंबरवरती तुम्हाला डिटेल देण्याचा आम्ही प्रयत्न करूया आणि पुढच्या गोष्टीवरती आम्ही फक्त शांत बसून नाही तर आमच्या कुठल्या तरी गोष्टी चालू आहे चौकशी करणं वगैरे या गोष्टी चालू आहे सो so, प्रॉपर तुम्हाला या गोष्टी भेटल्या असतील अशी अपेक्षा इथं व्यक्त करूया आणि आजच्या सेशनमध्ये आपण थांबूया या संदर्भात कुठलेही अपडेट आले तर नक्कीच मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातन तुमच्या समोर शेअर करेल तास इथंच थांबूया मित्रांनो थँक्यू सो मच